सरदेसाई कुटुंबातले आज सगळेजण आपण इथे एकत्र जमलेले आहोत. कशासाठी जमलो आहोत याचा अंदाज सगळ्यांना आहेच. आतापर्यंत अमृत डेअरीचा सगळा कारभार आम्ही सांभाळत होतो. पद्माकर आणि दिवाकर आम्हाला मदत करत होते. यापुढे आम्ही संपूर्णपणे रिटायर व्हायचं ठरवले आणि कंपनीचा कारभार सगळ्यांमध्ये वाटून द्यायचं ठरवले. सर्वप्रथम शेअर होल्डिंगचा मुद्दा. आतापर्यंत कंपनीत आम्ही मेजर शेअर होल्डर होतो. पद्माकर आणि दिवाकर नॉमिनल शेअर होल्डर्स होते. आता या शेअर्सची वाटणी करण्यात येईल. पद्माकर, दिवाकर, गायत्री आणि आम्ही असे चार भाग केले जातील. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे 25-25% शेअर्स असतील. आमच्या वाटणीचे 25% शेअर्स आमच्या पश्चात सागर, राकेश आणि विनी यांना मिळतील. आमच्या विलमध्ये आम्ही तशी व्यवस्था केलेली आहे. आणि आता कंपनीच्या कामकाजासंबंधी. आपण मागे एकदा यासंबंधीचा एक आराखडा तयार केलेला होताच, त्यावरूनच आत्ताचा हा फायनल ड्राफ्ट आम्ही तयार केलेला आहे. हे सर्व कागदपत्र निर्मलाकडे आहे. आजपर्यंत चेअरपर्सन म्हणून सर्व अधिकार आमच्याकडे होते. आता हे अधिकार विभागले जातील. प्रोडक्शनची सगळी जबाबदारी पद्माकर पाहतील, त्यांच्यासोबत सागर असतील. मार्केटिंग, एक्सपोर्ट आणि प्रोसेस प्रॉडक्ट्स दिवाकर पाहतील. मेघना त्यांना मदत करतातच आहे. सागरवर आम्ही आणखीन एक जबाबदारी सोपवणार आहोत. अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन याचे सागर इन्चार्ज असतील. राकेश आणि विनी यांना कंपनीच्या कामकाजात इंटरेस्ट असेलच, तर त्यांना योग्य वेळी कंपनीत सामावून घेतलं जाईल. कंपनीचे शेअर्स आणि कामकाज यांची ही विभागणी तुम्हा सगळ्यांना मान्य आहे. नसेल तर आत्ताच आम्हाला सांगा.
सर्वांची संमती आहे असं आम्ही समजतो. त्यानुसार सर्व औपचारिक गोष्टी लवकरच पुऱ्या केल्या जातील, जेणेकरून प्रत्येकाला स्वतंत्रपणे आपापला कारभार सांभाळता येईल. संबंधित पेपर्स निर्मलाकडे ठेवलेले आहेत, ते वाचून पहा आणि योग्य वाटलं तरच त्यांच्यावर सह्या करा. आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण केलेलं आहे. येतो बाबा. लहान तोंडी मोठा घास घेतो, पण कधी ना कधी ही गोष्ट घडणारच होती की नाही? पण जीवा, अशा अनेक गोष्टी असतात ज्या आज ना उद्या घडणार असतातच, पण त्या जेव्हा प्रत्यक्षात घडतात ना तेव्हा असं गोंधळायला होत. खरंय, पण मला काय वाटत, मा साहेबांनी अधिकार फक्त वाटून दिले ना, कंपनी तर एकच आहे का नाही? जीवा, बाहेरच्या माणसाला बघताना असं वाटणार की कंपनी अजूनही एकसंध आहे. शेवटी जी वाटणी व्हायला नको होती ती झालीच. सागर बाबा, ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. आपण किती थांबवायचं म्हणलं तरी त्या थांबत नसत. अरे पण जीवा, तुला कळत कसं नाहीये? मी एक सांगू का तुम्हाला, एखादी गोष्ट घडली की ती का घडली याचा विचार करीत बसून, म्हणजे कसं होतं आयुष्य एकाच जागी थांबतं. म्हणजे पाणी कसं एकाच जागी थांबलं की नाही की त्याच्यावर मग असं शेवाळच असतं, मग किडे मच्छर नकोच ते. आयुष्य कसं वाहत असलं पाहिजे पाण्यासारखं. बरोबर आहे तुझं, मी प्रयत्न करेन. संकट असं आलं ना तर असं माणसाने सगळे काम बाजूला ठेवायचे आणि असं छातीवर घ्यायचं संकट, म्हणजे पुन्हा त्याची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या छातीवर यायची. असंच होईल. ये होई ना मर्दोवाली बात. सागर बाबा, एक विचारतो. विचार. खरं उत्तर द्यायचं. उत्तर देणार नसाल तर विचारित नाही. देतो उत्तर, विचार. मला सांगा, काल डोळे मिटल्यानंतर कोणती प्रिय व्यक्ती डोळ्यासमोर आली होती तुमच्या? नाही नाही खर. अरे काय जीवा. चल बाय, येतो मी. लाजले म्हणजे नक्कीच पाणी मुरतय कुठतरी. कॉफी. थँक्यू. दिवाकर, सगळं कसं आपल्या मनासारखं झालं नाही? म्हणजे मी विचार करत होतो की आपण मागण्या तर बऱ्याच केल्यात मानकडे, पण मा आपला विचार बदलणार तर नाहीत ना? हो ना. थँक गॉड, आपल्याला जे हवं ते सगळं मिळालेलं आहे. एक्झॅक्टली. खूप फायदा होईल का आपला? तोच विचार करतोय की आता ह्या सगळ्यातनं आपला काय काय फायदा होईल. म्हणजे असं बघ की आपल्याला प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स, मार्केटिंग आणि फॉरेन कोलॅबोरेशनचं सगळं मिळालेलं आहे त्याच्यामध्ये. दिवाकर, फॉरेन कोलॅबोरेशन वरून आठवलं, तुमच्या डोक्यात चॉकलेट किंवा आईस्क्रीमचा प्लांट होता, मला वाटतं आता ते करता येईल ना. अगं हो हो, आधी आहे तो कारभार आपल्या नीट ताब्यात घेऊया, आपल्या पद्धतीने चालूया, मग पुढचे प्लॅन्स आहेत ना. ते खरे म्हणा. बाय द वे दिवाकर, तुमच्या एक लक्षात आलंय का? काय? कंपनीचा सगळ्यात कटकटीचा भाग, वैताग आणणारा भाग भाऊजींच्या हाती गेले. हो, ते मिल्क प्रोडक्शन
ती गुरं सांभाळणं गोठे निगराणी नको रे बाबा. पण आय एम हॅपी. बरं ते बाप लेकांना थोडी मेहनत नाही का पाहिजे. मी तुम्ही काय वेळ घालवताय. तुम्ही आधी तयार व्हा. मला कधी एकदा ऑफिसला जाते असं झालंय. अगं हो प्लीज. हॅलो. नमस्कार शालिनी. अण्णा अण्णा मी आता तुम्हालाच फोन करणार होते. का काही काम होतं का? माफ करा, मी जे बोलतो ते कदाचित थोडस कठोर वाटेल तुम्हाला, पण प्रत्येक वेळेला स्वतःच्या विवंचना समोरच्यावर टाकून सोप्या उत्तराची अपेक्षा माझ्याकडून. अण्णा विश्वास ठेवा शालिनी ताई, पण अजाणतेपणे हातून काहीतरी कधीतरी विस्कटलं गेल्याची शक्यता आहे. मी आजवर कधी खोटं बोललेलो नाही. फक्त तुमच्याच नाही तर जगातल्या सगळ्या प्राणी मात्रांच्या यातना त्यांची दुःख जर मला माझ्यावर घेता आली असती तर कसलाही विचार न करता हसत हसत मी ती स्वीकारली असती. पण वस्तुस्थिती ही आहे की मी ईश्वर नाही. हां, त्या ईश्वराचा एक साधा प्रामाणिक भक्त मात्र आहे. शालिनीताई, यापुढे येणार संकट हे खूप विकराळ असणार आहे. त्याला सामोरा जायचं, त्याचा स्वीकार करायचा. अण्णा अण्णा तुम्हाला खूप काही सांगायचंय ना. मन खंबीर करा, प्रसंगांना सामोरा जा. विनंती फक्त इतकीच आहे की जो हातपाय मारत राहतो तो बुरातून वाचण्याची शक्यता तरी असते. बाकी सगळं त्या समर्थाच्या हाती. तसदी दिल्याबद्दल क्षमा असावी शालिनीताई. काळजी घ्या स्वतःची. ओके बाय मुक्त, मी नंतर येते. बाय. हाय. हाय. चल बसूया जेवायला. चल. अगं मुक्ता, आज काय म्हणे बॉसने तुला लिफ्ट दिली? तुला कसं कळलं? तुला आणि बॉसला गाडीतून उतरताना आपल्या वॉचमॅनने पाहिलं. मग त्या वॉचमॅनने चहावाल्या तंबीला सांगितलं आणि त्या चहावाल्या तंबीने मिसेस कर्णिकना सांगितलं. त्यानंतर म्हणजे थोडक्यात ही न्यूज ऑल इंडिया रेडिओवर दिली गेली. ऑफकोर्स. काय का तुम्हाला कानगोष्टी खेळायला ह्याहून चांगली गोष्ट नाही सुचली? अरे आता नव्याने अपॉइंटेड मुलगी बॉस बरोबर त्याच्या गाडीतून येते, ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असून काय असू शकतं? इनफ या. वाटेल त्या क्षुल्लक गोष्टींना जर तुम्हाला महत्व द्यायचं असेल ना तर द्या, असं काहीच म्हणणं नाही. रागवलीस? मी तुला काहीतरी विचारत. मैत्रीण म्हणून खरं सांगशील? तू व्यंकटेश सरांबरोबर का आलीस? मैत्रीण आहेस म्हणून सांगते. मी नेहमीसारखीच बस स्टॉपवर उभे होते, तिथे सर आले. त्यांनी खूप आग्रह केला मला. मी सुद्धा ऑफिसलाच येत होते. नाही कसं म्हणणार,
बसले गाडीत आणि आले. आता ह्याच्यात बोलण्यासारखं काय आहे? तू म्हणतेस तेही काही चुकीचं नाहीये. आता हा साधा योगायोग होता आणि तुला नकार देणंही शक्य नव्हतं, मान्य आहे मला. पण जगाची नजर इतकी स्वच्छ नसते मुक्ता. जगाचं जाऊ दे, पण तू प्लीज माझ्याकडे संशयाने बघू नकोस. इतर चार लोक काही म्हणू दे, मला नाही फरक पडत. पण जवळची माणसं जेव्हा उलटे अर्थ घेतात ना, तेव्हा खूप वाईट वाटत. आय एम सॉरी. अगं मला खरंच तुला हर्ट करायचं नव्हतं. सॉरी. इट्स ओके. चल डबा खाऊन घे, मी आलेच. या जाधव साहेब या. काय मग, काय विशेष खबर बात? विशेष खबर बात एकदम बेस्ट. मग बोला, सांगा लवकर काय ते. तुमचा खरा मित्र विनायक रणदिवे त्याच काही खरं नाही. बाहेर एकदम पोपट पंच, आत कस्टडी मध्ये चिडी चुप. अहो या बोल, हे एवढ्या वकिलांचं हे असंच असतं. बाहेर फार पोपटपंची करतील, स्वतःवर पाळी आली ना की एकदम घाबरे घोबरे होऊन जातात. आणि बरं का, त्याची डबल गोची झालेली. म्हणजे एक तर तो लाच घेतल्याच्या आरोपावर आत आहे आणि त्यात तो काही बोलत नाही, त्यामुळे त्याचा जामीनही होणार नाही. चला, म्हणजे जे काय होतंय ते आपल्या पथ्यावरच पडतंय म्हणाय. हो, हे पथ्य मी पाळत. माझं सेलिब्रेशनच काय? अरे तुम्ही म्हणाल तेव्हा. आत्ता वाय नॉट, प्लीज या. आनंद, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. काय झालं सागर? आय मीन काही प्रॉब्लेम आहे का? यू लुक व्हेरी टेन्स्ड. काल आजीने कंपनीची फायनल वाटणी केली. दॅट्स सॅड. वाटणी होईपर्यंत मलाही असंच वाटत होतं. पण काय आनंद, वाटणी जर टाळता येणार नसेल ना तर ती वेळेवरच झालेली बरी. तशी कल्पना होती आणि स्टाफ मेंबर्समध्ये चर्चाही होतीच. हो, पण आता ही बातमी ऑफिशियली जाहीर करावी लागेल. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी आणि बाबा प्रोडक्शन सांभाळणार आहे आणि दिवाकर काका मार्केटिंग आणि प्रोसेस प्रोडक्ट. पण आनंद, आजीने माझ्यावर एक खास जबाबदारी सोपवली, म्हणजे दोन स्वतंत्र कंपन्या होईपर्यंत थोडा वेळ जाणारच आहे, तोपर्यंत सर्व अकाउंट्सवर माझा चेक राहील. मा साहेबांनी योग्य माणसाकडे योग्य ती जबाबदारी दिली. हो, पण मग तुझ्यावर मी आता एक कामगिरी सोपवतोय. आनंद, यापुढे अकाउंटचे सगळे वाउचर्स
परचेस बिल, सेल्स बिल, ॲडमिनिस्ट्रेशनचा सर्व खर्च, सॅलरी चार्ट आणि जनरल अकाउंट्स हे सर्व माझ्याकडे आलं पाहिजे. ओके. तशी तू आपल्या अकाउंटंट्सना सूचना देऊनच. ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी योग्य त्या वेळेला तुझ्याकडे पोचवल्या जातील. नक्की. चल मग लगेच कामाला लागूया. येस सर. अरे उघडणार, रोजचा काम करायला पण टाइम. आणि एक काम कर, जा आणि चहा पाठव गरम. आपला डोका गरम झालाय आता. हे भाव, ए उठ, काय झोपायला आला काय? हा तुम्ही इथं